आहे ऑफिसर्स ऑनलाइन अकॅडमी मध्ये. तर आज आपण बघणार आहे 2012 पेपर. ठीक आहे, आतापर्यंत आपण 2010 आणि 2011 असे दोन पेपर कम्प्लीट केले आहे. तर ज्यांनी कोणी बघितले असतील त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघून घ्यावे ते. ठीक आहे, आज 2012 पहिला भाग आहे तर याला पण आपण डिवाइड केले तीन भागांमध्ये. तर आज आपण पहिला भाग स्टार्ट करणार आहे. सर्वात पहिले ज्यांचे जे नवीन असतील चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि लाईक करा आणि आपण आता स्टार्ट करू. तर पहिला प्रश्न आहे, प्रश्न लिहिण्या लागे काय. ठीक आहे, तर बघा आता 6 3 4 9 आणि इकडे आपले साइन्स दिले आपल्याला. तर आपल्याला हे याच्यात पुट करून आपल्याला आन्सर हे काढायचं इक्वल टू ला 23. ठीक आहे, तर आपण पहिले आता ट्राय करू. आता याच्यामध्ये काय ट्रिक नाही आहे किंवा फास्ट वे नाही, तुम्हाला पटापट टाकायला लागेल. तर पहिले ऍडिशन करा, बघा 6 3 9 9 आणि 4 13. ठीक आहे, किंवा 9 आणि 9 18 आणि 4 22. ते 22 आहे म्हणून पहिलं गेलं. सेकंड टाकू 7 3 18. ठीक आहे, 18 - 4 14. 14 आणि 9 23. येस, सेकंड मॅच झालं तर सेकंड आन्सर आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न एकदम, फक्त ते पुट करायचं तुम्हाला. प्रत्येक तासाला घड्याळ त्यावेळी जितके वाजतील तितके टोले पडतात. एक वाजता एक टोला, दोन वाजता दोन टोला. ठीक आहे, एक वाजता एक टोला, दोन वाजता दोन टोला, याप्रमाणे 24 टोले पडतील. आता बघा पहिले 12 तासाचं काढा. तर पहिले आता कसं करायचं आपल्याला 12 तासाचं करणार. बघा एक तासाला एक टोला, दोन तासाला दोन टोला, तीन तासाला तीन. ठीक आहे, चार तासाला चार, असं तुम्हाला 12 पर्यंत लिहायचं आहे. ठीक आहे, 5 तासाला 5. आणि 12 समजा. ठीक आहे, याची ऍडिशन करायची आहे. याची ऍडिशन येईल 78. ठीक आहे, आता हे आपण 12 तासे काढले, आपल्याला विचारलं आहे 24 तासाचे. मग मी मल्टिप्लाय बाय 2 करणार. ठीक आहे, दुप्पट करणार. तर दुप्पट केल्यावर काय आन्सर येईल आपलं 156. ठीक आहे, सोपा प्रश्न. आता बघा, रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, अखिलचा वेग अक्षय तिप्पट आहे. तर अक्षयने 1 तास 18 मिनिटात कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल. बघा अतिशय चांगला क्वेश्चन आहे हा, आणि एकदम अलर्ट राहायचं या क्वेश्चन मध्ये. आणि जसं ते बोलतात तसंच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता काय करायचं. पहिले रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, म्हणजे राम जो आहे त्याचा वेग जो आहे अखिल, ठीक आहे, त्याच्या दुप्पट आहे. हा ए म्हणजे अखिल. ठीक आहे, अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे. ठीक आहे, अखिलचा वेग अक्षय तिप्पट झाला. आता बघा, अक्षयनी 1 तास 18 मिनिटात अंतर कापलेलं अंतराच्या, म्हणजे अक्षयने किती हे काढलंय. आता बघा पहिले तर इकडे ऑप्शन बघायचे कधी पण मिनिट मध्ये, तर आपण याला मिनिट मध्ये कन्वर्ट करू. 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 18 म्हणजे 78 झाले. ठीक आहे, तर 78 मिनिटाचं अंतर याने कापलंय अक्षयने अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला. तर आपल्याला रामकडे द्यायचंय. आता बघा आपल्याला रिलेशन काय माहितीये, अखिल आणि अक्षयचं माहितीये. ठीक आहे, आणि राम आणि अखिलचं माहितीये. तर आपल्याला पहिले अखिलचं काढायला लागेल. आता अखिलचं कसं भेटेल आपल्याला, अक्षयवरनं भेटेल. तर आता जर अक्षयला 78 लागतात तर अखिला किती लागतील. अखिलची स्पीड जी आहे ती तिप्पट आहे. ठीक आहे, तिप्पट स्पीड जातो म्हणजे आपल्याला डिवाइड करायचं आहे, कारण तो तिप्पट आहे ना, त्याची स्पीड खूप जास्त आहे, 3 पटही जास्त आहे. मग आपल्याला तेच बघायचं आहे किती पटी जास्त आहे. तर हे तुमचं आन्सर येईल 3 2 6 1 3 6 18. ठीक आहे, तर 26 आन्सर येईल तुमचं. आता पुढे आपल्याला विचारलंय रामचं. आता बघा रामचा दुप्पट स्पीड आहे अखिलचा. ठीक आहे, दुप्पट म्हणजे काय, जर अखिल 26 चालतोय तर राम किती चालेल, 13, कारण त्याचे दुप्पट आहे. तर तुमचं आन्सर येईल 13. ओके, इकडे मी डिवाइड बाय 2 केलं का, कारण अखिलची स्पीड 26 आहे आणि रामची स्पीड डबल आहे, दुप्पट आहे, म्हणून त्याला हाफ वे लागेल. सिम्पल. तर हा प्रश्न चांगला आहे आणि इकडे तुम्ही अलर्ट राहायचं नेहमी. आणि अप्रोच मी जसं क्वेश्चनला सॉल्व्ह केलं तसं तुम्ही तुम्हाला अप्रोच पाहिजे. ठीक आहे, परीक्षेमध्ये चला आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. आता बघा परत प्रश्न काय येईल ते सांगायचे आपल्याला. इकडे 8 6 आणि ब्लॅकेटमध्ये नंबर दिले 9 7.
ठीक आहे, 4 5 ब्रॅकेट मध्ये नंबर दिले, 5 6 6 4 ब्रॅकेट मध्ये 75, ठीक आहे. तर आता बघा, तुम्ही जर ऑब्झर्व करतील तुम्हाला भेटेल की इकडे +1 केलाय आणि इकडे +1 केलाय. आता आपल्याला बघायचं हे आपलं लॉजिक, एक लॉजिक पकडून स्टार्ट करायचं क्वेश्चन, असे क्वेश्चन जे आहेत, ठीक आहे, आणि ते लॉजिक पुढे फॉलो होतोय का ते बघायचं. तर मी इकडे बघतो होतोय का, +1 केलं 5 आला, 5 मध्ये +1 केलं 6 आलं, येस लॉजिक झालं कन्फर्म, ठीक आहे. 2 मध्ये झालं म्हणजे लॉजिक हेच आहे, पुढे पण तेच होणार. तर मग डायरेक्ट आपण टाइम वेस्ट न करता 7 मध्ये इकडे 8 येईल आणि 8 मध्ये +1 केलं इकडे 9 येईल, ठीक आहे, म्हणजे आन्सर येईल सी. ठीक आहे, सोपा प्रश्न. सन 2012 महात्मा गांधी स्मृती दिन सोमवार येतो, ठीक आहे. आता मेन याच्यात मध्ये काय आहे, तुम्हाला हे माहीत पाहिजे, महात्मा गांधी स्मृती दिन. तर आपण जीके मध्ये चांगला अभ्यास करतो, ते तुम्ही अपना गव्हर्नमेंट जॉब चॅनल या तिकडे चालू घडामोडी आणि जीके यासाठी मी स्पेशल तुम्हाला ट्रेनिंग करतोय, ठीक आहे. तर तिकडे तुम्ही जाऊन तेच बघा किंवा मी त्यांची लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये देणार, टेलिग्राम ग्रुपमध्ये, ठीक आहे. तर पहिले तर हे माहीत पाहिजे आहे, तो जो आहे तो डे आहे 30 जानेवारीला, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे त्यांनी क्वेश्चन हा मस्त फ्रेम केलाय बघा, कसं इनडायरेक्टली विचारलंय, डायरेक्ट त्यांनी डेट दिली आहे तुम्हाला. तर तुमचं त्यांनी जीके पण टेस्ट केलं की तुम्हाला माहिती आहे की नाही, म्हणून जीकेचा अभ्यास महत्वाचा आहे. तर 30 जानेवारीला काय आहे, मंडे, ठीक आहे. 12 मार्च हा दांडी यात्रा स्मृती दिन कोणत्या वारी असेल. आता 30 जानेवारीला काय आहे, मंडे, तर 12 मार्चला काय असेल, ठीक आहे, सोपा प्रश्न. आता बघा, जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, आता आपल्या 30 मार्च माहितीच आहे, मग पहिले आपण 31 वा 1 घेतला, ठीक आहे. फेब्रुवारी, आता फेब्रुवारीला म्हणजे इकडे तुम्हाला आधी सांगितलं मी मागच्या पार्ट मध्ये, आणि ज्यांनी ते मागचे पाक नाही बघितले त्यांना ते बघणं अनिवार्य आहे, ठीक आहे. तर फेब्रुवारीमध्ये आता लीप इयर आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर 2012 चात्रिक 12, ठीक आहे, पूर्ण भाग जातोय म्हणजे लीप इयर आहे, म्हणजे इकडे 29 दिवस पकडले मी, आणि मार्चचे 12 मार्च पर्यंत म्हणजे 12 दिवस, ठीक आहे. याची टोटल करा, टोटल आली 42. आता आपण काय करायचं, 7 चा आपला हप्ता असतो, ठीक आहे, 7 दिवसाचा हप्ता असतो, म्हणून मी 7 ने 42 ला डिवाइड करणार. आता बघ, जी बाकी आपली येते आपण ती या मंडे मध्ये ऍड करणार, ठीक आहे, ही आपली प्रोसेस आहे. आता बघा, 7 5 35, 7 सकम 42, म्हणजे बाकी काय आली, 0. मग इकडे ही 0 बाकी इकडे ऍड करा, आणि मंडे मध्ये 0 बाकी म्हणजे तेव्हा फक्त मंडेच होता, ठीक आहे. तर ही आपली कॅलेंडरची प्रोसेस आहे, जेव्हा आपली पूर्ण लेक्चर सिरीज चालू होईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं शिकवणारच आहे. तर आता या प्रश्नासाठी आपल्याला एवढीच गरज आहे, ठीक आहे, चला पुढे जाऊ. प्रश्नचिन्ह जागी काय येईल, ठीक आहे. आता बघा, हे आहे, आता तुम्हाला मी आईच सांगितलं की तुम्ही एक वही बनवायची आणि असे जे प्रश्न आहेत त्यांचे सगळ्यांचे लॉजिक तुम्ही लिहून ठेवायचे, ठीक आहे, एक एक लॉजिक लिहून ठेवायचे, ते नवीन लॉजिक असतील तर असे तुमच्याकडे लॉजिक बनतील आणि परीक्षेच्या आधी तुम्ही रिवाईज करू शकता ते लॉजिक सगळे. एकदा तुम्ही परीक्षेच्या आधी बघितले ना तर तुम्हाला एक्झाम मध्ये बरोबर क्लिक होणार, ठीक आहे. आणि बाकी प्रॅक्टिसचा प्रश्न आला तर आपण प्रॅक्टिसचं आपली चालूच आहे, ठीक आहे, तिसरा पेपर चालू आपलं म्हणजे, तुम्ही तिकडे लक्ष द्या. आता बघा, हे लॉजिक तुम्हाला सांगतो मी काय होतं, सी मध्ये +1 केला डी, ठीक आहे, ई मध्ये +1 केला एफ, पण ते इकडनं मागून लिहितो आपण, हे एक मेन होतं, बस हेच लॉजिक होतं, जी एच आय जे, ठीक आहे. तर आता बघा, के +1 करा, के एल म्हणजे इकडे एल आला, ठीक आहे. आता बघा, ऑप्शन ए आणि सी मॅच झालाय, बाकी सगळे गेले, एम एन झाला ए, म्हणजे सी नव्हता आणि आन्सर आपला ए आहे, ठीक आहे. तर आता पुढे जाऊ, प्रश्न जिंगा जागी काय येईल. आता बघा, इकडे मेन काय आहे तुमचा अप्रोच. आता क्वेश्चन हे खूप मोठे, आपलं सॉरी नंबर खूप मोठे आहे, 968, नंतर अचानक कमी झालाय 572, नंतर परत थोडा वाढलाय 653, ठीक आहे. तर अशा वेळेला काय करा, त्यांची हे मोजा, ॲडिशन करा डिजिटची, म्हणजे 9 अधिक 6 अधिक 8, ठीक आहे, 9 अधिक 6 अधिक 8, ठीक आहे. तर याची ॲडिशन जर तुम्ही करतील तर येईल किती, 23 आली. आता आपण बाकीचे डिजिटचे मोजू, ॲडिशन ती येते का, 5 7 12 आणि 14, ठीक आहे, याची आली 14. आता काय मॅच होत नाही, म्हणजे आपलं लॉजिक चुकीचं आहे की नाही बघू, पण एक मी इकडे ऑब्झर्व केलं की बघा, 2 आणि 23 आले ना, पण ह्या 2 आणि 3 मध्ये मी ॲडिशन केल्यावर मला 5 भेटत आहे, आणि इकडे पण ॲडिशन केल्यावर मला 5 भेटत आहे, ठीक आहे. आता इकडे मी फॉलो करतोय का हे बघतो, नंतर माझं हे लॉजिक कन्फर्म जाईल, आता हे चेक करायला हे होतोय का. तर 6 5 11 11 12 13 सॉरी 11 आणि 3 14,
परत 14 आलं, येस, परत ऍडिशन बघा 5 आली, म्हणजे हेच लॉजिक होतं. ठीक आहे, म्हणजे डबल ऍडिशनचा कन्सेप्ट आहे हा. तर हे तुम्ही लिहून ठेवा वहीमध्ये, डबल ऍडिशन. आता आपल्याला काय बघायचं आहे, याचे याची ऍडिशन केल्यावर चारपैकी कोणाचे तरी आन्सर आपलं 5 येणार डबल ऍडिशन केल्यावर, तर आपल्याला ते चेक करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपला टाइम नको वेस्ट जायला म्हणून बघा मी काय केलंय, इथे 10 आणि 9 19, 10 गेला. ठीक आहे, 5 आणि 7 12, 12 आणि 8 20, हा गेला. 9 9 18, 19 21 23. ठीक आहे, 23 आलं, हेच आपलं आन्सर आहे, कारण 2 आणि 3 5, सो 959 आन्सर आहे आपलं. ठीक आहे, हे लॉजिक लिहून ठेवा, इम्पॉर्टंट लॉजिक आहे. कधी तुम्ही करणार आहे जेव्हा अंक असे असतील वाकडे तिकडे असतील, म्हणजे एक खूप मोठा आहे एक खूप छोटा आहे, ठीक आहे, अशा वेळेला प्रश्न चिन्ह जागी काय येईल बघा. आता इकडे बी आहे, इकडे 9 आहे, इकडे एच आहे, इकडे माहित नाही. ठीक आहे, आता अशा वेळेला काय करायचं, जेव्हा तुम्हाला एक लेटर दिला असेल किंवा आणि पुढचा अंक दिला असेल, याचा पण अंक लिहा. बीचा अंक माहिती आहे 2, तुम्हाला मी आधी सांगितलंय ए टू झेड तुमच्या तोंडावर पाठ पाहिजे त्यांचे नंबर. ठीक आहे, आता तुम्ही इकडे बघतील तर 2 आहे आणि इकडे 9 आहे. या 9 वरनं मला काय कळतं की हा 3चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, अजून लॉजिक कन्फर्म नाही आपलं, आपण चेक करणार आहे, बघू आता. आता एच आहे, ठीक आहे, ई एफ जी एच आय, म्हणजे एच ची व्हॅल्यू काय आहे 8 आहे आणि पुढचा आय आहे त्याची व्हॅल्यू किती असते 9, आणि 9चा स्क्वेअर किती आहे 81. तर 81 ऑप्शन मध्ये आहे का, येस आहे ऑप्शन मध्ये, म्हणजे आपलं हेच लॉजिक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन वाईज खेळायचं आहे, तुम्हाला ऑप्शन वरनच बघायला लागेल आणि ऑप्शन मध्ये 81 आहे म्हणून माझं लॉजिक हेच आहे, हे कन्फर्म झालंय. ठीक आहे, तर आता आपण जाऊ पुढे. प्रश्न येण्या जागी काय, ठीक आहे, आता इकडे बघा, इकडे 6 दिलंय आणि इकडे 49 आहे आणि इकडे 7 आहे आणि इकडे आपल्याला सांगायचं काय. आता परत एकाच पेपरमध्ये दोन लॉजिक कसे रिपीट होतात ते बघा. ठीक आहे, आता मागेच आपला प्रश्न बघितला आणि सेम प्रश्न परत आलाय लॉजिकचा, तर इकडे मी परत चेक करतो 6 आहे, पुढचा अंक 7 असतो आणि 7चा स्क्वेअर 49 आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता इकडे 7 आहे तर इकडे मी 8 आहे आणि 8चा स्क्वेअर काय असतो 64, आणि ते मॅच झालंय माझ्या ऑप्शनमध्ये इझी. ठीक आहे, बघा एक लॉजिक कसं रिपीट होतं बघा. असेच पेपर असंच पेपर तुम्हाला भेटणार आहे 2020 मध्ये, असेच लॉजिक भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे, पेपरचा मेन कन्सेप्ट त्यांना माहिती आहे, बाकी ते पेपरचं क्वेश्चनचं पॅटर्न सेम असतं. ठीक आहे, भिन्न अक्षर ओळखायचं आहे, आता 10वा प्रश्न आहे आपला, तर तुम्ही चेक करता नीट हे लॉजिक तुम्ही लिहून घ्या. आता वाईट कसं आहे बघा, इकडे आय, ठीक आहे, इकडे ओ ए, इकडे यू ए, हे जे आहे ते तिघं वॉवेल्स आहे. ठीक आहे, वॉवेल्स म्हणजे काय असतात, ई ए ई आय ए ओ यू, हे आपले वॉवेल्स असतात. ठीक आहे, आय यू ए, तर हे वॉवेल्स याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये वॉवेल्स नाहीये. ठीक आहे, हे तुम्ही पाठ करा, हे 5 आपले वॉवेल्स असतात. आता ते वॉवेल्स वे काय त्याची पूर्ण थेअरी डीप मध्ये ते मी लेक्चर सिरीज मध्ये सांगेल तुम्हाला, का आता आपल्या काही तेव्हा टाइम नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही हे लॉजिक लक्षात ठेवा, तर आन्सर आहे तुमचं भिन्न डी. परत 11 प्रश्न तोच आहे की भिन्न अक्षर ओळखायचं आहे. ठीक आहे, आता 11 मध्ये बघा काय करायचं आहे, सी एच एम आणि डी, बघा हे 3 आहे. ठीक आहे, इकडे 9 आहे आणि इकडे एल एम एन, म्हणजे हे 14 आलं. ठीक आहे, पहिले मी त्यांचे नंबर लिहून ठेवतो त्याच्यावरनं आपल्याला कळेल. इकडे 3 आहे, ठीक आहे, एच आय इकडे 8 आहे आणि एल एम इकडे 13 आहे. आता बघू इकडे, इकडे याच्यामध्ये 5चा डिफरन्स आहे आणि याच्यामध्ये 9 10 11 12 13, 5चा डिफरन्स आहे. ओके, दोघांमध्ये 5 5चा डिफरन्स येतोय. इकडे 6चा डिफरन्स आहे. ओके ठीक आहे, आता हे आपण हे चेक करू, इकडे 8 आहे, इकडे 13 आहे आणि ओ पी क्यू आर ठीक आहे. तर बघा आता 8 13 आणि ठीक आहे, तर आता इकडे बघा हे 5 आहे आणि हे पण 5 आहे, तर माझे हे 2 मॅच झाले. ठीक आहे,
आणि याचं आपल्याला लास्ट चेक करायचं जात आहे, पास आहे की नाही. एल एम 12, ठीक आहे, ओ पी 16, एस टी यू 21, इकडे 4 आहे, इकडे 5 आहे. एक मिनिट जरा मी चेक करतो, प्रश्नामध्ये थोडी गडबड असं वाटतंय. 5 5, ठीक आहे, हे लॉजिक आहे, हे पण लॉजिक बरोबर आहे. ठीक आहे, इकडे 11 पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इकडे जो आहे तुमचा एलच्या जागी थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे क्वेश्चन मध्ये, तर तुमचा आन्सर जे आहे इकडे एलच्या जागी 11 पाहिजे. ठीक आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिकडे 11 असेल, त्या सगळ्यांमध्ये 5 डिफरन्स आहे आणि हाच आपला एक वेगळा आहे. तर हे ऑप्शन आन्सर आपला आहे डी. ठीक आहे, पुढे जाऊ. किरण गोपाळ आणि हिमेश बुद्धिमान आहेत, किरण रुपेश आणि जीवन कष्टाळू आहेत, रुपेश हिमेश आणि जीवन प्रामाणिक आहे, किरण गोविंद आणि जीवन हे महत्वाकांक्षी आहे. तर खालीपैकी कोणती व्यक्ती कष्टाळू किंवा महत्वाकांक्षी नाही? ओके, आता बघा अशा क्वेश्चनचा अप्रोच कसा असेल तुमचा ते तुम्हाला बघायचं आहे. आता तर पहिले तर आपण लिहायचं जे त्यांनी सांगितलंय सेम तसंच फॉलो करायचं आहे. किरण गोपाळ आणि हिमेश बुद्धिमान आहे, ठीक आहे. तर मी काय करतो, बुद्धिमानची हे करतो, हे बघा हे आपलं बुद्धिमान आहे. ठीक आहे, असं तुम्हाला असं अप्रोच बघा क्वेश्चनचा. तर बुद्धिमान कोण कोण आहे, एक मिनिट आपण यांना काम करू, इकडे लिहू एक मिनिट. ठीक आहे, चालेल ना. बघा, किरण गोपाळ आणि हिमेश, ठीक आहे. किरण गोपाळ उमेश बुद्धिमान आहे, हे बुद्धिमान आहे. किरण रुपेश हा जीवन कष्टाळू आहे, ठीक आहे. कष्टाळू तो मी के लिहितो. आता के मध्ये किरण आहे, ठीक आहे, एक रुपेश आणि एक जीवन आहे. तर मी काही जागा सोडतो कारण हे दोघं नाही आहे ना, मग मी हे लिहितो नाही आहे. ठीक आहे, हे प्रॉपरली तुम्हाला फ्रेम करायचं आहे कारण याच्यावर तुमचा आन्सर बनणार आहे. आणि जीवनचा जे, ठीक आहे, कष्टाळू आहे. रुपेश हिमेश आहे, जीवन प्रामाणिक आहे, ठीक आहे, प्रामाणिक. कोण कोण आहे, रुपेश, रुपेश हा इकडे, ठीक आहे, जीवन आणि हिमेश, हिमेश हा, ठीक आहे, हे काय आहे, प्रामाणिक. हे दोघं नाही आहे. किरण गोविंद जीवन हे महत्वाकांक्षी आहेत, ठीक आहे, महत्वाकांक्षीचा एम लिहितो. आणि कोण कोण आहे, किरण, पहिले तर किरण गोविंद, ठीक आहे, किरण गोविंद, हा गोपाळ होता, इकडे गोविंद आहे, गोविंद नाही आहे. ठीक आहे, गोविंदचा मी गोल लिहितो, तुमचं कन्फ्युज नाही होणार. आणि जीवन, ठीक आहे, बाकी गोपाळ नाही आहे, हिमेश पण नाही आहे, रवी पण नाही आहे, रुपेश आणि बस. आता बघा, आता इझी झाला क्वेश्चन आपल्यासाठी. तर आन्सर आता आपल्याला काय सांगायचं आहे, कष्टाळू आणि महत्वाकांक्षी नाही आहे. तर कष्टाळू बघा, हा कष्टाळू होतो आणि महत्वाकांक्षी नाही आहे. तर के आहे, किरण आहे, ठीक आहे, तो ऑप्शन मधून गेला. गोपाळ, गोपाळ चेक करा, गोपाळ इकडे आहे का, इकडे नाही आहे, इकडे नाही आहे. तर गोपाळ गोविंद इकडे आहे, ठीक आहे, तो म्हणजे हा पण गेला. आणि हिमेश, हिमेश पण आहे, ठीक आहे. तो आपला आन्सर काय येईल, 12 सॉरी थांबा, गोपाळ आणि इकडे गोविंद. ओके ओके, इकडे प्रिंटिंग मिस्टेक झाली अजून, इकडे गोविंद आणि गोपाळच आहे, ठीक आहे. तर हा गोविंद नसून गोपाळ आहे, म्हणजे हा गोपाळ पण इकडे आहे, ठीक आहे, म्हणजे हा पण इकडे गेला. आणि हिमेश जो आहे तो कष्टाळू पण नाही आणि महत्वाकांक्षी पण नाही, सो आन्सर तुमचा हिमेश आहे, ठीक आहे. भिन्न गट ओळखा, त्याच्यामध्ये काय बघा. आता जेव्हा पण असा प्रश्न येईल तेव्हा आपल्याला काय बघायचं आहे, पहिल्यांदा डिफरन्स काढू आपण, ठीक आहे. तर इकडे एक टाका, इकडे एक टाकल्यावर 40 होतील, 40 आणि 64 24 25, ठीक आहे, 25 चा डिफरन्स आहे. इकडे बघा, 4 आणि ओके डिफरन्स काढतो आपण, तर किती येईल, 34. इकडे बघा, इकडे किती येईल, 25. आणि इकडे किती येईल, परत 25, ठीक आहे. म्हणजे तिघांचं हे मॅच झालंय, म्हणजे भिन्न कोणता आहे हा, फक्त मी हे त्यांच्यामधला डिफरन्स बघितलं, त्यांच्यामध्ये गॅप कितीचा ते बघितलं, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू. अक्षर मालिकेतली काही अक्षरे दिली आहेत,
ठीक आहे, त्या गाळलेल्या अक्षरामध्ये योग्य क्रमाने असा पर्याय निवडायचा. आता तुम्हाला मी मागच्या दोन पेपरमध्ये आपण सांगितलं, तुम्ही जर एक ऑब्झर्व करत असेल तर तुम्ही बघितलं असेल की पेपर आपला बघा, आता 2010 बघितला, 11 बघितला, हा 12 चालू आहे, तर पेपरचा पॅटर्न जो आहे तो रिपीट, म्हणजे क्वेश्चन कन्सेप्ट रिपीट होतात हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर 2010 मध्ये शिकले असतील ना, जे मी तुम्हाला शिकवलं ते तुम्ही आता इकडे स्वतःहून प्रॅक्टिस करू शकतात. तर हेच असतं म्हणून प्रिव्हियस इयर पेपर याच्यामुळेच इम्पॉर्टंट असतात, कारण कन्सेप्ट नेहमी रिपीट होतो, प्रश्न होत नाही पण कन्सेप्ट रिपीट होतो. आता तुम्हाला हा क्वेश्चन आला, तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला पहिले काय करायचं, पहिली स्टेप मोजायचं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, ठीक आहे, टोटल 12 आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप करायचे, तर ग्रुप कसे करतील तुम्ही, 4-4 करा, तर हा एक ग्रुप केला आणि हा एक ग्रुप केला. आता तुम्ही मॅच करायचं, तर सी डी डी इकडे डॅश आहे, इकडे बघा सी डी डॅश सी, म्हणजे इकडे सी आला. ठीक आहे, आता सी डी, आता इकडे बघा डी डी सी आहे, म्हणजे इकडे डी डी सी, इकडे टाका डी, मॅच करायचं आहे, डी डी सी आलं आणि इकडे सी डी सी डी सी डी डी डी, हे बघा सी डी डी केलं मॅच, म्हणजे काय सी डी सी आन्सर आहे तुमचं डी. ठीक आहे, खालील संख्या मालिकेत असे किती वेळा 6 अंक आहे, म्हणजे 6वा अंक जो आहे 6 नंबर, की 3 किंवा 4 तो लगेच येतो, परंतु त्या 6 नंतर 7 किंवा 9 हे अंक नको पाहिजे त्यांना. ठीक आहे, तर आपल्या असे मोजायचे, तर पहिले आपण स्टार्ट करू बघा. आता याच्यामुळे तुमचा फोकस एकदम जास्त पाहिजे, तर असं क्वेश्चन येईल तेव्हा एकदम जास्त तुम्ही लक्ष द्यायचं आहे, कारण तुम्हाला याच्यामध्ये नंबर बघा कसं दिसतंय ते, म्हणून एकदम आरामात आणि स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. आता मेन त्या बघायचं आहे 3-4 नंतर लगेच, आणि त्याच्यानंतर 7 किंवा 9 नको पाहिजे, हे डोक्यात फिट केलं आपण माइंडमध्ये. आता आपण बघू ते कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही. आता बघू 3 आलं, बघा 3 नंतर 6 आला पण नंतर 9 आला, नाही होणार. ठीक आहे, आता 3 गेला, इकडे 4 आहे, 4 नंतर 6 आला, नंतर 6, येस हे एक होतंय, म्हणजे 1. ठीक आहे, आता बघा 3 नंतर 6 आला, 8 आला, येस होतंय, अजून 1. ठीक आहे, 4 नंतर 6 आला, 5 आला, येस होतोय, अजून 1. आता इकडे 3 आहे, 6 आला, 7 आला, नाही होणार. ठीक आहे, 4 नंतर 6 आला आणि इकडे 2 आहे. ठीक आहे, हे वाला म्हणजे अजून 1, आणि इकडे बघा 3 नंतर 6 आहे आणि 1 आहे, म्हणजे हे पण झालं. ठीक आहे, अजून 1 किती झाले टोटल, 5, म्हणजे आन्सर तुमचं 5 आहे. तर याच्यामध्ये फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन चेक करता येते, तुम्ही किती कॉन्सन्ट्रेट करतात आहे. ठीक आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि प्रश्न सोपा आहे, पण तुमचं जर थोडं जरी कॉन्सन्ट्रेशन हललं तर हे तुमचं 1 मार्क हलणार. ठीक आहे, तर पुढे जाऊ आपण. तर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा. ठीक आहे, सिलॉजिझम्स मधला. आता याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, 2 विधानं दिले असतात आणि हे अनुमान असतं याच्यावरनं, म्हणजे हे विधानावरनं अनुमान असते, तर आपल्या परीक्षण करून हे सांगायचंय अनुमान कोणते बरोबर आहे आणि कोणते चूक आहे. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये. आता बघा, सर्व आंबे सफरचंद आहे, याच्यामध्ये वेन डायग्राम काढतात, ती वेन डायग्राम मी तुम्हाला लेक्चर सिरीज मध्ये शिकवेलच, पण तुम्ही आता बघून घ्या कशी काढतात. सर्व आंबे म्हणजे एक आंबा लिहा. ठीक आहे, हे बघा हा आंबा आहे. ठीक आहे, एक गोल काढा. आता हे बघा, एकांनी काय सांगितलं, सर्व आंबे सफरचंद आहे, म्हणजे सगळे आंबे माझे हे काय सफरचंद आहे, म्हणून मग मोठा गोल काढला. हे कशा येतात, ऍपल मध्ये सफरचंद लिहा. ठीक आहे, सफरचंद आहे असं, हे बघा सर्व आंबे सफरचंद आहे, या सफरचंदच्या गोल मध्ये येतात ना, म्हणून त्याचा अर्थ असतो सर्व आंबे सफरचंद आहे. काहीच सफरचंद अननस आहे, आता काहीसाठी आपण हाफ करतो. ठीक आहे, काहीच सफरचंद अननस आहे म्हणजे असं, काही म्हणजे अर्ध केलं. ठीक आहे, पूर्ण नाही ना, पूर्ण गोल घेतला असतं मी, हे बघा याचा अर्थ असतो काही सफर, सॉरी हे नाही येणार इकडे, काही सफरचंद म्हणजे हाय, हे काय अननस. ठीक आहे, अननस मी एन लिहितो. आता असं झालं, आता आपल्याला ही डायग्राम बनली एवढी, त्याच्यावर आपल्याला हे बघायचं आहे, अनुमान बघायचं आहे, तर काय लावतो, काही आंबे आहे बघा, आता आंबे इकडे आणि अननस इकडे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मेन काय आहे, काही आंबे अननस आहे, आता सगळे आंबे जे आहे ते सफरचंद आहे, बरोबर सगळे आंबे सफरचंद आहे आणि सफरचंदचा भाग याच्यात येतोय. जर सगळे आंबे सफरचंद आहे, सफरचंदचा अर्धे सफरचंद अननस आहे, याचा अर्थ काय झाला, अर्धे सफरचंद अननस आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, काही आंबे पण हे झाले बरोबर, कारण आंबे सफरचंद आहे, तर हे पहिलं बरोबर आलं, काही अननस आंबे आहे, आता हे अननस आहे. ठीक आहे, परत सेम आता बघा, काही अननस म्हणजे हा हाफ पार्ट होता. ठीक आहे, थोडं मिनिट अजून एक याच्यासाठी दुसरी डायग्राम बनवतो, एक मिनिट हा. हे बघा, हे काय आपले आंबे लक्षात ठेवा, हे सफरचंद आहे आणि हे अननस आहे. ठीक आहे, हा बघा हा काही पार्ट आहे, त्यांनी काय सांगितलंय, काही अननस म्हणजे हे अननस सफरचंद नाही आंबे आहेत,
तर आता सगळे आंबे सफरचंद आहे, सफरचंदचा अर्धा भाग अननस आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की काही अननस पण आंबे आहेत, बरोबर? कारण जेव्हा मी असं मी सांगू शकतो म्हणजे असं पण अर्थ सेमच झाला ना, ठीक आहे? ए प्लस बी आणि बी प्लस ए म्हणजे एक प्लस दोन तीन आणि दोन प्लस एक तीन, सेमच झालं ना उलट? तर हे पण बरोबर आलं, म्हणजे आपलं आन्सर काय, अनुमान एक व दोन बरोबर आहे, ठीक आहे? याच्या स्पेशल लेक्चर सिरीज मध्ये सिलॉजिझम्स तुमचं एकदम चांगलं करेल, मी घाबरू नका, कारण आपल्याला खूप याची प्रॅक्टिस करायला लागेल, कारण याच्यामध्ये मुलांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तर लवकर ते सिरीज आपण चालू करणारच आहे, ठीक आहे? तर तो आपला शेवटचा प्रश्न होता, आणि ज्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन नाही केला आहे त्यांनी तो करून घ्यायचा आहे, मिशन एमपीएससी 2020. तिकडे तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ जेव्हा आपली पडते युट्यूबवर ती त्यांची लिंक आम्ही पाठवतो, ठीक आहे? जी के आहे चालू घडामोडीसाठी माझ्या चॅनलचा लिंक पण तुम्हाला मी तिकडेच पाठवणार आहे. आणि ज्यांनी जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचंच आहे, कारण आपले रोज आपल्याला लेक्चर आपले चालूच आहे सीसॅटसाठी, आणि लेक्चर सिरीज पण आपण चालू करतो आहे, ठीक आहे? काही तुमचे डाऊट असतील तर कमेंट करा, कमेंट तुम्ही करा आणि सांगत जा तुम्हाला काय अजून म्हणजे एक्स्ट्रा याचे इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर, कारण माझी पण ही पहिलीच वेळ आहे, तर तुम्ही तुम्हाला काय पाहिजे असेल तुम्ही सांगू शकता, ठीक आहे? तुमचे काही डाऊट असतील तर मी निकुम सर तुमचे प्रत्येक डाऊट हँडल करायला नेहमी तिकडे अवेलेबल आहेच आपल्या टेलिग्रामवर, तर तुम्ही मला तिकडे टॅग करा नावाने, ठीक आहे? तर मी तुम्हाला तुमचे डाऊट सगळे क्लिअर करेल. अजून बाकी काही तुमचे डाऊट आपलं काय लाईक करा, ठीक आहे? लाईक करून माझं हे मला वाटतं मनोबल वाढतं माझं, आणि मला बरं वाटतं की तुम्हाला म्हणजे कळतात एक प्रश्नांची उत्तर कशी येतात येते सगळं, ठीक आहे? तर असंच आपण आपले कन्सेप्ट अजून स्ट्रॉंग करणार आहे, आणि 2012 पार्ट 2 आणि पार्ट 3 साठी तुम्ही वाट बघा, लवकर तुम्हाला मिळून जाईल तो, ठीक आहे? तर हे बोलून मी आजची व्हिडिओ संपवतो. ऑल द बेस्ट.